ला 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 बायडन आला, बायडन आला, आज आलोय ना अध्यक्ष, म्हणून काय आता घरावर लेपत्र ऐकायला होतात काय मला? टेंभुर्णीची ग्रामपंचायत लढवणारा, 150 रुपयाची उधारी अजूनही न चुकवणारा, पण नगरच्या पोरांना खर्रा खाऊ नका रे सांगणारा बायडन बापू सोशल मीडियावर आला कुठून? एखादं पात्र फेमस होतं, व्हायरल होतं, त्याच्या व्हिडिओजला लाखोंनी व्ह्यूज मिळतात, पण हे पात्र नक्की जन्मतं कुठे? हे कॅरेक्टर कुठे तयार होतात? पाहूयात. रोलिंग अँड ॲक्शन. तो अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे असा माणूस जो बायडन. एक मिनिट कोमल इकडे का? माझी पोरगी तुझी लय मोठी फॅन आहे बाबा. हा ये इकडे. हा हाय निक्की जिगर. इंग्लिश आता इंग्लिश मला जास्त नाही कळत, सिरियस सांगतो मला नाही कळत जास्त, पण त्याच्यामध्ये ना ते खूप भारी बोलत होते त्या ह्याच्यामध्ये, आणि चेअरअप वगैरे करत होते नाही का पब्लिक ज्यावेळेस मी पहिल्यांदा व्हिडिओ बघितला. मग म्हटलं हेच करायचं, आणि मग असं काहीतरी करायचं की जेणेकरून सगळ्या जनरेशनची लोकं जी आहेत ना ती आलीच पाहिजे व्हिडिओ बघायला. मग ते मागचे जे पोरं ज्यावेळेस बघितलं होतं ना, हा मग सुरू करायचे आधी हे पोरं पुढं या रे. धन्यवाद. सुरू करायचे आधी हे पोरं. चलो चलो पुढे पुढे माग काय थांबले तुम्ही इकडे पुढे. हा हे जे होतं ते घेतलं, मध्ये एक डायलॉग पण होता तो थोडा म्युझिकमुळे घालला थोडा की नाही का. किती वेळा आहे रे तू? हे वाला म्हटलं म्युझिक असं हे होतं नाही का, ते म्युझिकमुळे थोडासा घालला. पण तिथं जे दिसतं ना आजूबाजूला जे चालू आहे ना, ह्याच्यात फिलर्स टाकले की पब्लिकला खूप मजा येते. मध्येच एकजण गोष्ट नाही, काम केले 2 मिनटं म्हणजे नाही का हे आपलं आहे ना हे, म्हणजे आपण असं बोलतो पब्लिकसोबत त्यांना 2 मिनटं झाला बोलतोय ना मी असं. ही जी कॅज्युअलिटी आहे ना त्याच्यामुळं ते आवडलं, आणि व्हिडिओनुसारच मग चालतं सगळं. पण लहानपणी मी शाळेत असताना घेतलेली आईची शपथ, त्याच्यानंतर कॉलेजला गेल्यानंतर घेतलेली आयटमची शपथ, त्याच्यानंतर लग्नानंतर घेतलेली बायकोची शपथ, आणि आता ही राष्ट्राध्यक्षपदाची शपथ. म्हणजे एकंदरीत निक्की मला तुला हे सांगायचे की शपथ ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन नाही आहे बाबा. गोऱ्या लोकांचं बोलायचं म्हटलं तर बायडन स्वतः मला माहीत नव्हते, इलेक्शनचं मला माहिती होतं पण विरोधात कोण मी जास्त लक्ष नव्हतं दिलं. काय ट्रम्प तात्या मी नंतर आम्ही पण थोडंसं ते काय म्हणू असं म्हणजे नको वाटत होतं नाही की बास आता नाही थोडंसं. सो याला ब्रेक घेऊ नाही का डबिंगला आपण, त्याच्यामुळं करत नव्हतं, विषय सोडून दिला डबिंगचा. पण ते अचानकच हे व्हायला लागलं ना, त्यामुळं मला बायडन कळाले नाही का. निक्की मला अजून पण आठवतंय की लहानपणी मी हे ज्यावेळी सगळं स्ट्रक्चर रेडी होतं त्याला कुठल्याही पद्धतीला कुठला डायलॉग लिहिणं किंवा स्क्रिप्ट रायटिंग वगैरे असा काही कुठला असा प्रॉपर आमचा फॉर्मॅट नाही. थेट एक व्हिडिओ जो बसून आम्ही सगळेजण जो व्हिडिओ डिसाईड करतो की आता आपल्याला हा व्हिडिओ निवडायचा आहे, आणि मग त्याच्यामध्ये तो थेट व्हिडिओ घेणं आणि त्या व्हिडिओवरती कंटिन्युअसली त्याच्यावरती तो 3-4 वेळा पाहिल्यानंतर त्याच्यावरती गप्पा मारत राहणं, एक व्हिडिओ VLC मीडियाला प्ले करून ठेवायचा आणि त्याच्यावरती बडबड करत राहायची. काय सांगशील कोविडच्या व्हॅक्सिन बद्दल? नाव माझं जो व्हॅक्सिन घे भो. तिने सांगितलं मला आपल्या शो बद्दल नाही का, ते सहिता म्हणजे सगळं. ह्या गोष्टींमधली गंमतच अशी आहे ना की ही लोक एकतर सगळी सुटाफुटातली काचेच्या अशा चकचकीत ऑफिसमधली यांची सगळी मोठ्या सगळ्या गोष्टी, तो माणूस जर गावातल्या बांधावरच्या आणि शेतातल्या रानातल्या अशा सगळ्या तंबाखू बिंबाखू कट्ट्यावर बसणारी पोरं ह्या गोष्टींबद्दल जर बोलायला लागला तर हे खूप ॲबस्ट्रॅक्ट आहे दोन्ही एकमेकांना, आणि खूप ह्यातला जो विरोधाभास आहे या दोन्ही गोष्टीतला त्यातनं एक विनोदाला स्कोप मिळतो त्या गोष्टींमधल्या. अरे कसं करू समजून घ्या, सांसारिक माणूस आहे मी, घरातले बी कामं करावं लागतात, त्यात सकाळपासून बायकोचे 100 फोन आलेत. लोकांना ह्या गोष्टी आवडतातच, जी लोकांनी आपल्यावर राज्य करून गेलेत किंवा काही बाकीच्या गोष्टी केल्यात किंवा पब्लिकला वाटतं की तुला वाढीव करतात ना, आपण त्यांच्यापेक्षा वाढीव केलंच पाहिजे. सो ती लोकं ज्यावेळेस आपली लँग्वेज ऐकतात आणि आपले डायलॉग ऐकतात ना, चल बाई तू पण आपल्यात आला असा सीन होतो हा, नाही का म्हणजे पब्लिकला आवडतं आणि खूप आवडतं. आज मी लय वेगळा विषय बोलायसाठी तुमच्या समोर आलेलो आहे, आज बॅटिंगवर घ्यायचा प्रयत्न करू ना. काय सांगते नीट सांगतो तुला मी. तात्यांचा नवीन जो आवाज होता ट्रम्प तात्याचा, तो सुद्धा थोडासा कडक होता नाही का असा, कारण की त्या माणसाची पर्सनॅलिटी थोडीशी अशी म्हणजे काय डॅशिंग नाही का, म्हणजे ॲक्टिव्हिटी करतो तो माणूस काहीतरी. पण बायडन जिओ बायडन कसं एकदम खूप सायलेंट माणूस आहे, एकदम छान म्हणजे सुंदर असं नाही का, एक म्हातारा माणूस कसं म्हणतो आपल्याला, आणि त्यातल्या त्यात फॉरेनचा एक म्हातारा माणूस असं म्हणूया आपण आपल्या बोली भाषेत की हा एकदम वेल काही नाही एकदम शांत माणूस आहे. सो मग
त्याला कडक आवाज देऊन जमणार नाही. माझा वेळ तसा संपलेला आहे निक्की, आणि कसे मला दुसऱ्या मीटिंगला पण जायचं. पहिले मी खूप सारे ट्राय केले त्यांना, नाही का, म्हणजे ए भाऊ ओ भाऊ, मग असं 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 करत 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 थोडस तो आवाज म्हाताऱ्याच्या दाबत दाबत मग नमस्कार मंडळी इथपर्यंत आलो. मग परत वाटलं की नाही अजून थोडं देऊ अजून थोडं देऊ, म्हणजे एक्सप्रेशन बघितले व्यवस्थित, त्यानंतर तो आवाज मग फिट बसला एकदम छान. कसं आहे सगळ्यांना वाटतं तो करतो जादू, पण तो आहे एक नंबरचा संधी साधू. मी नसताना आता मला अमेरिकेतली ही जी राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक होती ट्रम्प वर्सेस बायडन, ही कुठल्याही एका लोकल गावातली नगरपालिकेची इलेक्शन सारखी वाटत होती की म्हणजे ट्रम्प उठून मतमोजणी बंद काय करतो. म्हणजे असं अचानक असे किस्से ऐकलेले आहेत आपण प्रत्येकाने की ह्यांनी मतपेट्या पळवल्या, त्यांनी एवढ्यासाठी बोगस वोटिंग केलं, त्यांनी मताला 5,000 रेट लावला, तर ही गोष्टी अशा लाईव्ह दिसत होत्या. पण ज्यावेळी वॉशिंग्टनच्या कॅपिटॉलवरती माणसं घुसली, सगळी गन बिन घेऊन 4-5 माणसं त्याच्यामध्ये मेली, ज्या पद्धतीने ती चढत होती सगळ्या गोष्टी त्या कंपाऊंड मधून वर जाणं, आणि तर हे असंच वाटत होतं. एक तर आपल्या इथं कॉप्या पुरवायला जी पोरं जातात एखाद्या कंपाऊंड वरून तिथं सगळं चित्र दिसत होतं. ते आत घुसून तिथल्या चेअर वरती बसत होते, जिकडे व्हाईस प्रेसिडेंट जिकडे ती लोक सगळी बसणार त्या चेअर वरती बसून टेबल वरती पायबी टाकून, तर ते असं यूपी बिहार मधला सीन वाटत होता सगळा तिथल्या वॉशिंग्टन मधला. मग हे असंच वाटतं की एका बाजूला आपण यांना वर्ल्ड लीडर्स आणि हे जगाची दिशा ठरवणार आणि हे सगळ्या गोष्टी ठरवतील, पण तिथली परिस्थिती मात्र ग्राउंड लेवलला जाऊन पाहिलं तर ही अशी परिस्थिती आहे. मग असंच जर असेल मग त्यांना खरंच ग्राउंड लेवलला आणू आणि त्यांच्या तोंडून त्याच गोष्टी बोलून घेऊ, ॲटलिस्ट त्यातनं लोकांना हसायला तरी येईल किंवा लोकांना तो विनोद तरी पोचेल. हा एक त्यामागचा एक पर्पज आहे त्या गोष्टीचा. काय सांगशील ग्रामपंचायत इलेक्शन याच्यावर? मी बायडन बाप्पू, माझं पहिल्यापासून एकच मत आहे, जो लढवतो निवडणूक पंचायत त्याची कधीच होते राजकारणात पंचायत. बोललो तर बोललो.